राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरदजी पवार यांच्या मुंबई येथील सिल्वर वॉक बंगल्यासमोर काल या ठिकाणी एसटी कामगारांनी आंदोलन पुकारलं होतं। या ठिकाणी आक्रमकता त्या ठिकाणी आंदोलनात दिसून आला होता। त्या बंगल्यावर सुद्धा चपलांचा वर्षाव आणि निषेध सुद्धा व्यक्त करण्यात आला होता। उग्र आंदोलन झाल्यानंतर या ठिकाणी पोलिसांनी सुद्धा कामगारांना ताब्यात घेऊन कारवाई सुद्धा करण्यात आलेली आहे। मात्र शरद पवार यांच्या निवासस्थानासमोर केलेल्या आंदोलनाचा आता संपूर्ण ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकारी या ठिकाणी कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी घटनेचा निषेध व्यक्त करीत आहे। आता अमरावती शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजयजी भोळके यांच्या नेतृत्वामध्ये सुद्धा इरवीन चौकातून मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे। अनेक शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी संजयजी भोळके यांच्या नेतृत्वामध्ये आता इरवीन चौकात दाखल होणार आहेत। ते सुद्धा शांततेच्या स्वरूपात गळ्यात फिती लावून या घटनेचा त्यांनी निषेध व्यक्त केलेला आहे। या घटनेमध्ये शरदजी पवार यांच्या घरासमोर आंदोलन केलं होतं, त्या घटनेमागे कोणतरी असावं, कोणतरी पक्षाचे नेते सुद्धा असावं असा सुद्धा या ठिकाणी आरोप करण्यात आलेला आहे। कॅमेरामन रोहित सोबत मी अजय शृंगारे, पाहत्रा सिटी न्यूज, अमरावती। आझाद मैदानावर आंदोलनासाठी बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी अचानकपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबई येथील सिल्वर ओक निवासस्थानाबाहेर आंदोलन केले। यावेळी आंदोलकांनी दगडफेक आणि चप्पलफेक करत गोंधळ घातला। शरद पवार यांच्या घरावर हल्ला प्रकरणी पोलिसांनी ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांना आंदोलनादरम्यान अटक केली आहे। सर्वोच्च नेते पवार साहेबांच्या घरावर जो भ्याड हल्ला केलेला आहे त्या संदर्भात आज आमचं इथे मूक आंदोलन चालू झालेलं करणार आहोत आम्ही 5 मिनिटात। आणि हा जो हल्ला होता हा पूर्वनियोजित कोणीतरी त्याला सातत्यानं त्या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना थोडंसं फूस लावून हा जो संप वाढवला। कारण की मला आठवते की पवारसाहेब या काही महामंडळ जे आहे त्या मंडळाला पवारसाहेब तिथल्या ज्या युनियन होत्या त्या टाटे चव्हाण ह्या मोठ्या युनियन तिथल्या ज्या सातत्यानं 40-50 वर्ष काम करत होत्या पवारसाहेबांनीच त्यांचे प्रश्न सातत्याने सोडवत आले। आणि त्या सगळ्यांना या जे काही विध्वंसक लोक त्याच्यात घुसले आणि त्या संघटना निष्प्रभ करून टाकल्या आणि त्याच्यामुळं तो संप एवढ्या दिवस चिघळला। परंतु शासनाला सुद्धा हायकोर्टात तो निर्णय असल्यामुळं हायकोर्ट जोपर्यंत फायनल त्याच्यात ऑर्डर करणार नाही तोपर्यंत थांबण्याशिवाय पर्याय नव्हता। परंतु आता हायकोर्टाने जी ऑर्डर केली आहे त्या चित्र स्पष्ट झालं आहे। आणि त्या चित्र स्पष्ट झाल्यानंतर हा दुसरा मार्ग ज्यांनी हे नेतृत्व केलं ते सदावर्ते, त्या सदावर्तेंनी हे सर्व घडवून आणलं। आणि सदावर्तेच्या मागं सुद्धा कोणी ना कोणी 100% आहे। आणि त्याच्यातून हा भ्याड हल्ला झालेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही इथं सर्व जमले। यावेळी काळ्या फिती लावून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला। यावेळी राष्ट्रवादीकडून आम्ही कोणत्याही प्रकारची उग्र आंदोलन करणार नाही अशी भूमिका मांडण्यात आली। आम्ही एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने आहोत, त्यांची डोके बडकवणाऱ्यांचा आम्ही निषेध नोंदवतो असं आंदोलकांनी म्हटले। आज आम्ही इथे महामानव त्यांनी घटना दिली त्या देशाला त्यांच्या समोर आम्ही आज इथे आमच्या आदरणीय पवारसाहेब यांच्यावर जो भ्याड हल्ला झालेला आहे म्हणजे त्यांच्या घरावर त्याचा जाहीर निषेध करण्याकरता आम्ही सर्वजण इथे जमलेलो आहोत। आता इथे आता 5 ते 10 मिनिटात इथे निषेध आंदोलन चालू होणार आहे। म्हणजे सांगायचं एवढंच आहे की पवारसाहेब या देशात जेव्हापासून राजकारणात आलेले आहेत तेव्हापासून किंवा राज्यकारभार त्यांच्याकडे मुख्यमंत्री असताना सुद्धा सर्वात जास्त कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवणारा नेता म्हणून पवारसाहेबांची ख्याती आहे। पवारसाहेबांनीच वेतन आयोगाच्या संदर्भातला जो मोठा निर्णय घेतलेला आहे की केंद्र शासनाने वेतन आयोग जेव्हा लागू केला तो तसच्या तसा महाराष्ट्रात लागू होईल हा निर्णय सुद्धा पवारसाहेबांचा दूरगामी निर्णय त्यावेळेचा राहिलेला आहे। आणि पवारसाहेब नेहमी कर्मचाऱ्यांची हीच चिंता होते जुन्या पिढीतले किंवाही आता आम्ही जेव्हा चर्चा ऐकतो जुन्या पिढीतले लोक सांगतात की पवारसाहेब खरोखर कर्मचाऱ्यांचे नेते आहेत। कोणतेही कुठलेही अधिवेशन असो शिक्षकांचं अधिवेशन असो मुख्य अतिथी म्हणून पवारसाहेब असतात। पवारसाहेबाशिवाय कुठलेही कर्मचाऱ्यांचं अधिवेशन आणि प्रामुख्यानं आवर्जून पवारसाहेब वेळातला वेळ काढून त्यांना देतात आणि सर्व कर्मचाऱ्यांच्या अधिवेशनाला राज्य शासन
म्हणजे राज्यातलं असो केंद्रीय स्तरावरचे अधिवेशन असो कर्मचाऱ्यांचे तिथे पवार साहेब म्हणजे पवार साहेब खरोखरच कर्मचाऱ्यांचे नेते आहे. कर्मचारी संघटनांना सुद्धा माहीत आहे त्यांनी मार्ग काढणार होते. परंतु पवार साहेबांचा येथे या प्रकरणात कुठलाही हस्तक्षेप किंवा रोल नसताना फक्त पवार साहेबांना बदनाम करण्याच्या दृष्टीनं कुणी आणि तुटपुंज जे काही हे होते संघटनेतले आता पुढे येईलच. आता जेव्हा चौकशी होईल याच्या मागे कोणाचा हात आहे निश्चितच समोर येईल. सदावर्ते जे ऍडव्होकेट आहेत ते आपल्याला माहित आहे डोक्यावर पडल्यासारखे वागतात ते. म्हणजे मला तर वाटते त्यांचं ऍक्सिडेंट झालं की काय असं वाटते कारण की त्यांचं ते सगळं चेहरा डोक्यावर पडल्यासारखे ते वागतात. आणि त्यांनी कर्मचाऱ्यांना फूस लावली. कोणालाही फूस लावणं सोपं आहे परंतु त्यांना सावरून त्यांना शेवटच्या आंदोलनाचा शेवट गोळ करणं हे कर्मचारी नेत्याचं महत्वाचं अंग असतं. परंतु तेथे सपशेल ते फेल झाले. प्रामुख्याने एवढ्या वर्षाचं जे कर्मचारी त्या संघटनेच्या वेगवेगळ्या संघटना आहेत त्यांचे जे नेते आहेत त्यांना माहीत आहे की संघटना कशा चालवायच्या आहे कुठं थांबलं पाहिजे कुठं चाललं पाहिजे. परंतु हे उपटसूम येतं आणि यांनी नेतृत्व यांच्या हातून हिसकावून घेतलं अक्षरशः. आणि त्याचे परिणाम काल दिसले. काही महिला काही लोकांना त्यांनी आपल्या जवळच्या फूस लावलं. कालचं तुम्ही वागणं पाहिलं असेल टीव्हीवर आपल्याला सर्व प्रसारित झालं कशा पद्धतीचे ते वागत होते म्हणजे काय चिडून म्हणजे तुटपुंजे लोक होते. त्यांना कुणीतरी फूस लावली होती त्याच्या सदावर त्यांचा हात आहे हे निश्चित झालं आहे. परंतु त्याचेही मागं कोणत्या तरी शक्तीचा म्हणजे माझा तर स्पष्ट आरोप आहे भाजप सारख्या लोकांचाच त्याच्या मागं कारण की पवार साहेबांमुळे त्यांची राज्यातली सत्ता गेली आहे हे निश्चित त्यांना माहीत झालं. आपल्या अमरावतीतले उपटसूम नेते काही डॉक्टर म्हणतात स्वतः त्यांचे स्टेटमेंट पाहिलं तर असं लक्षात येते की फडणवीस सारखे राजकारण म्हणून काय असे ना या प्रकरणाचा निषेध करतात. परंतु इथं आपले इथचे डॉक्टर सारखे MBBS डॉक्टर म्हणतात आणि असे लोक सुद्धा निषेध करताना सांगतात की पवार साहेबांचं अस्तित्व आता संपायला सुरुवात झाली म्हणजे यांचाच कुठेतरी हात आहे असं आपल्याला दिसते. यामागे निश्चितच या शक्ती आहे. मी या ठिकाणी या सर्व यांच्या मागे ज्या शक्ती आहे त्याचा निषेध करतो आणि पुढे भविष्यात होईलच. आता आजचा आमचा शांततेनं मूक निषेध आंदोलन आहे. परंतु भविष्यात याच्यानंतर पवार साहेबांचं किंवा कोणत्याहीकडे आमच्या तेवढी ताकद आहे की आता आपण पाहिलं असेल की आपण याच्यानंतर याला जशात तसं उत्तर देण्यात येईल. आणि मी तर पुन्हा येतून सांगतो पवार साहेबांबद्दल याच्यानंतर जर कोणी अवार्डच्या भाषेत किंवा कुठल्याही पद्धतीचं स्टेटमेंट केलं स्थानिक तर आम्ही आता वरच्या लेवलला बोलणार नाही पण अवकाश नसणारे नेते स्थानिक जर पवार साहेबांबद्दल जर बोलतील तर डॉक्टर असो की माझे आमदार असो त्यांना आम्ही इथं आमच्या लेवलला मग पाहून घेऊ. या आक्रमक आंदोलनामागे भाजपाचा हात आहे असे शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक प्रशांत डवरे यांनी सिटी न्यूज प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. उच्च न्यायालयाचा निर्णय हा अपेक्षित असा आलेला असताना त्यावरती संवाद करणं आणि त्या निर्णयाबद्दल बोलणं हे एका पेशाधारी माणसाला शोभत नाही. आणि काल आपण जर त्यांचं वक्तव्य पाहिलं तर कर्मचाऱ्यांच्या विरोधात हायकोर्टाने निर्णय दिला असं त्यांनी वक्तव्य केलं हे अत्यंत निषेधार्ह आहे. सरकार अस्थिर करत असताना कोणत्या गोष्टीचा अवलंब केला पाहिजे त्यातला हा एक अवलंब भाजप सरकारने केलेला आहे. सरकार अस्थिर करण्यासाठी सतत त्यांचे कार्यक्रम सुरू असतात. त्यातला हा एक प्रकार आहे की ST कर्मचाऱ्यांना सतत उत्सवत राहिले आणि सतत उत्सवत राहत असताना पवार साहेब असो किंवा सत्ताधारी असो यांनी एक संयम बाळगला की आम्ही उच्च न्यायालयाचा जो निर्णय येईल त्याला मान्य करू. उच्च न्यायालयाने निर्णय दिला आणि त्या पद्धतीने आता पुढची कारवाई सुरू होणार होती. परंतु हा भ्याड हल्ला करणार मागचं कारणच एक आहे की हा निर्णय त्यांना बिलकुल मान्य नाही आणि हा मान्य नसताना तो अंगावर आलेला आहे तो उलटलेला आहे याचा निषेध करत असताना किंवा याचं वक्तव्य करत असताना पवार साहेबांच्या घरावरती असा भ्याड हल्ला करणं आम्ही थपवून घेणार नाही. त्या दृष्टिकोनातून आज आम्ही इथं जमलेलो आहोत निषेध करणार आहोत. हा निषेधाचा विषय आहे आणि यापुढे जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती किंवा आमच्या पवार साहेबांवरती पुन्हा जर कोणी असा वार केला निश्चितपणे आम्ही सहन करणार नाही. आज आम्हाला आदेश आहेत की शांततेने करा म्हणून आज आम्ही शांत आहोत आणि आज निषेध जो आहे तो मुक आम्ही निषेध व्यक्त करणार. यावेळी प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नेते संजय खोडके माजी नगरसेवक प्रशांत डवरे माजी महापौर किशोर शेळके माजी नगरसेवक अविनाश मार्डीकर निलेश शर्मा संगीता ठाकरे सुशील गावंडेसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शेकडो पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते. काल ST कामगारांनी माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्या मुंबई येथील निवासस्थानावर आक्रमक आंदोलन केले. चपले व जोडे फेकून हे आंदोलन करण्यात आले आहे. राज्यातील अनेक ठिकाणी या आंदोलनाचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे तर त्यामुळे अमरावती शहरात सुद्धा इरविन चौकात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे हे आंदोलन करण्यात येत आहे. हा मुक मोर्चा इथे संजय खोडके यांच्या विद्यमानाने आयोजित करण्यात आलेला आहे तर बघूया या मोर्चाला कोणतं वळण येईल